ज्याची माहिती मिळेल ते टार्गेट होणार ना, ते कुणाचे आहेत ते आम्ही बघत नाही. सरकारमधले आज शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, त्या सरकारमधले ज्यांच्या कुणाचे प्रकरण येतील ती प्रकरणं त्या ठिकाणी मांडली जातील. त्याला तुम्ही असा रंग लावू नका की फक्त शिंदे गटाच्याच मंत्र्यांना टार्गेट केलं जातं, असं अजिबात नाही. आज दुसरा दिवस आहे, आज आमचा 10 वाजता आम्ही विरोधी पक्षाचे सगळे लोक बसून आजच्या कामकाजाच्या संदर्भातली आमची भूमिका काय राहणार ते ठरवणार आहे. पण आज आमचा पहिल्या आठवड्यातला जो प्रस्ताव आहे विरोधी पक्षाचा तोही चर्चेला आहे. त्याच्यावर तो प्रस्ताव आमच्या विदर्भाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याच्यावर त्या प्रस्तावावर चर्चा करणं हे आमचं सर्वांचं कामच आहे. काल आम्ही सगळ्यांनी आग्रह धरलेला होता तो सीमा प्रश्नाच्या संदर्भातला प्रस्ताव आलेला आहे, तो आम्ही सगळेजण एकमताने मंजूर त्या ठिकाणी करूच. काही सूचना असतील तर त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. त्याच्या मराठी भाषिक लोकांना एक संपूर्ण विधिमंडळ तुमच्या पाठीशी आहे, उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, हे आम्हाला कृतीतनं दाखवायचं होतं. तोही आज विरोधी सत्ताधारी पक्षाने घेतलेला आहे. आणि भ्रष्टाचाराचे वेगवेगळे अनेक प्रकार पुढे येत आहेत आणि वेगवेगळ्या मंत्र्यांचे तिथे येत आहेत, परंतु त्याच्या संदर्भात काल जसं आम्ही काढलेलं होतं त्याच्यात हायकोर्टाने ताशेरे ओढलेले होते. त्याच्या आधीचा पण एनआयएचा जो होता त्याच्यामध्ये एनआयटीचा ना एनआयटीचा चुकून एनआयए म्हणलं एनआयटी, तो पण हायकोर्टाने त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टीच्या बद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता. आज पण काही वृत्तपत्रामध्ये काही प्रकरणं काही मंत्र्यांची आलेली आहेत, त्याच्याबद्दल पण अधिकची माहिती आम्ही मिळवतोय. कारण उद्याच्याला मी तरी विरोधी पक्षनेता म्हणून एखादी भूमिका मांडत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी पुरावे नसताना स्टेटमेंट करणं मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं ठोस पुरावे असतील तर मी ती भूमिका त्या ठिकाणी मांडणारच. एक मिनिट, मी काल कधीच सांगितलेलं नव्हतं तुम्हाला, मी कधी म्हणलं बाउन्सफोट होणार रे? ज्यांनी सांगितलेलं होतं त्यांना विचारा ना, मला विचारून कशा करता वेळ घेता. त्याबद्दलची माहिती 2-3 मंत्र्यांच्या बद्दलची माझ्याकडे आलेली आहे, परंतु मी आत्ताच बोलत असताना सांगितलं की त्या अधिकची माहिती म्हणजे उद्याच्याला ज्यावेळेस आम्ही तिथं सभागृहामध्ये मांडतो ते कुठलाही फुसकाबार पण नसला पाहिजे. त्याच्यात खरोखरीच संबंधित लोक दोषी असले पाहिजेत, त्यांनी चूक केलेली असली पाहिजे, त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा भंग केलेला असला पाहिजे. आणि म्हणून अधिकचे काही कागदपत्र मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय, मला ते मिळणार आहेत असं काहींनी सांगितलेलं आहे. पूर्णपणे कागदपत्र हातात आल्यानंतर मी माझी भूमिका त्याबद्दलची स्पष्ट करेन. अहो, ज्याची माहिती मिळेल ते टार्गेट होणार ना, ते कुणाचे आहेत ते आम्ही बघत नाही. सरकारमधले आज शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, त्या सरकारमधले ज्यांच्या कुणाचे प्रकरण येतील ती प्रकरणं त्या ठिकाणी मांडली जातील. त्याला तुम्ही असा रंग लावू नका की फक्त शिंदे गटाच्याच मंत्र्यांना टार्गेट केलं जातं, असं अजिबात नाही. कुणीही विरोधी पक्ष काम करत असताना असा दुजाभाव करून चालत नाही. एकाला एक वागणूक द्यायची, दुसऱ्याला दुसरी वागणूक द्यायची हे आमच्या मध्ये अजिबात आम्हालाही पटत नाही, आमच्यामध्ये ते बसत नाही. त्याबद्दल आज सभागृहामध्ये माझ्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतोय की मग ते म्हणतील जत मधली काही गावं, अक्कलकोट मधली काही गावं, तेही म्हणतात की आम्हाला कर्नाटकामध्ये जायचं, असं काही गावांनी मध्ये सांगितलेलं होतं, मग तेही त्याच्यामध्ये टाका. असं जर म्हटलं तर त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत. मी कालच त्याच्याबद्दल
आपल्याला सांगितलं होतं की ज्या मराठी भाषिकांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतोय, बेळगाव पासून बेळगाव कारवार निपाणी तो सगळा बिदर वगैरे भाग, त्या भागातल्या लोकांचं ह्या संदर्भामध्ये काय मत आहे आणि आपण केंद्रशासित करायचं म्हटलं तरी देखील केंद्र सरकार त्याला सपोर्ट करणार आहे का? कारण केस मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असताना, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याही बाबी तपासून घ्याव्या लागतील आणि सर्वांचं त्याच्यामध्ये एकमत असेल तर आमचा विरोध असायचं काहीच कारण नाही. ज्याच्यातून मराठी भाषिक तिथं सातत्याने त्यांच्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्यांना तिथं मदत होत नाही, अशा ज्या काही घटना घडत आहेत त्या थांबण्याच्या करता जे सर्वानुमते ठरेल ते आम्हाला मान्य असेल. आपण जे विचारताय ते आज वृत्तपत्रामध्ये बातमी आहे. मी मगाशीच बोलत असताना सांगितलं की काही मंत्र्यांच्या बद्दलचे माहिती आलेली आहे परंतु पूर्ण पेपर्स नाही आहेत. जसं काल आम्ही सभागृहामध्ये कृषी विभागाच्या नावाखाली तिथल्या सिल्लोड महोत्सवाला निधी गोळा केला जातोय त्याच्याबद्दलच्या क्लिप आहेत, त्याच्याबद्दलचे ते प्लॅटिनम, डायमंड, सिल्वर असे वेगवेगळ्या प्रकारचे कुपन्स आहेत आणि कार्यक्रम पण तो कसा दिलेला आहे तोही सगळा आलेला आहे हे स्पष्टपणे माहिती होतं. त्याकरता आम्ही तो मुद्दा तिथं उचलला सभागृहात आणि विरोधी उपमुख्यमंत्र्यांनी त्याला जर कोणी दोषी असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगितलं आणि पैसे गोळा करत असेल तर ते ताबडतोब थांबवलं जाईल. कारण मी काल हे सगळं कामकाज उरकून घरी गेल्यानंतर मला अनेक फोन आले, अनेक कृषी केंद्र असतात ना, कृषी केंद्र इंडिव्हिज्युअल आपण काही शेतकऱ्यांना देतो, बीएससी ॲग्रीवाल्यांना, त्यांचे पण निरोप आले की ओ दादा आम्हाला पण फार प्रेशर होतं की निधी दिला पाहिजे, निधी दिला झाला पाहिजे. एक प्रकारचा तुम्ही ह्याला भ्रष्टाचारच आपण म्हणू शकतो, दुसरं काय म्हणू शकतो. तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करून कृषी विभागाला वेठीस धरून या यंत्रणेचा वापर करून आपण जे काही करताय ते योग्य नव्हतं, म्हणूनच आम्ही त्यांचा राजीनामा मागितला. ठीक आहे, धन्यवाद.